म्युझिक बुक क्लब प्रस्तुत करीत आहे श्रीयुत गोपाळकृष्ण भोबे लिखित सात स्वरश्री या पुस्तकाचे अभिवाचन आद्य गायनाचार्य पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर हिंदुस्थानी संगीतासंबंधी विचार करताना तीन कालखंड आपल्या नजरेसमोरून सरकतात हे तीन कालखंड म्हणजे हिंदू काल मुसलमान काल आणि आंगल काल होत हिंदू काल म्हणजे वैदिक काल या कालात आज सेतू हिमाचल पर्यंत भारतीय संगीत वैभवाच्या शिखरावर होते शास्त्रकार वाग्येयकार गायक नर्तक आणि वादक यांनी सारा हिंदुस्थान गजबजलेला होता संगीत क्षेत्रातील असा एकही विभाग नव्हता की जो पूर्णत्वाला पोहोचलेला नव्हता काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक प्रांतात अनेक शास्त्रकार जन्माला आले शिव ब्रह्मा या स्वयंभू देवता आणि नारद तुंबरू या देवर्षींपासून भरत कश्यप या महामुनीपर्यंत आणि मतंग कोहल दंती महर्षींपासून नान्य भूपाल भोज सोमेश अभिनवगुप्त लोलट उद्भट तो शारंगदेवापर्यंत अनेक महान महान बुद्धिमंतांनी अनेक प्रकारची भर घालून भारतीय संगीतकला समृद्ध केली पूर्णत्वाला नेली सामवेदांतर्गत या शाखेला देवस्वरूप मानून तिला अतिशय शुचिरभूत स्वरूप दिले गेले पूज्य मानण्यात येऊ लागले इसवी दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत म्हणजे जोपर्यंत वैदिक काळाचे अधिष्ठान राहिले तोपर्यंत संगीत हे केवळ भक्तीमार्गीच होते परंतु अकराव्या शतकात हिंदुस्थानावर मुसलमानी अंमल चालू झाला आणि शतक अखेरपर्यंत त्याने आपले हातपाय बरेच पसरले हा काळ देशात बऱ्याच अंधाधुंदीचा गेला आणि अशा परिस्थितीत हिंदुस्थानी साहित्य संस्कृती आणि कला सैरावेरा झाल्या त्यांचा त्राता कुणीही राहिला नाही आणि त्या काळचक्राच्या फेऱ्यात हिंदुस्थानी संगीत कलेला यावनी सरंजामशाहीचे दास्यत्व पत्करून जगण्याखेरीज गत्यंतर उरले नाही देवर्षी महर्षी आणि इतर बुद्धिमंतांनी जी ग्रंथरचना करून ठेवलेली होती ती या संक्रमण काळात बऱ्याच अंशी नाश पावली उरलेल्या शास्त्रकारांना कसा बसा जीव जगवणे एवढेच बाकी राहिले मात्र या जीव धरून राहिलेल्या शास्त्रकारांची आणि गायकवादकांची काही रसिक अशा यवनसत्ताधीशांनी आणि शेष राहिलेल्या हिंदू राजांनी फार मोठी कदर केली भारतीय संगीतातील साक्षात्कारी प्रभाव सिद्ध झाल्यानंतर तर संगीतकारांना मानमान्यताही मिळाली अकबराच्या कारकिर्दीत संगीतकाराला राजा इतकाच मान मिळू लागला पण ही परिस्थिती फारच थोडा काळ टिकली इंग्रजांनी कुटील नीतीने हिंदुस्थान बळकावले आणि भारतावर ह्या तिसऱ्याच शक्तीचा अंमल सुरू झाल्यानंतर राजांचे राजे पण संपुष्टात आले काही राजे मांडलिक झाले बरीचशी संस्थाने इंग्रजांशी मुकाबला करताना नामशेष झाली संगीतकारांना त्या संघर्षात फार वाईट दिवस पहावे लागले दीर्घकाळ चाललेला हा संघर्ष संपला तेव्हा राजे नावाचे लोक केवळ नावाचे राजे राहिले होते त्या अमूलाग्र बदललेल्या राजवटीतील शासकांना विलासपर्यंकावर लोळता लोळता मनोरंजनार्थ पुन्हा संगीत हवेसे वाटू लागले यावनी सत्तेचा स्वभाव जात्याच रंगेल आणि अतिविलासी केवळ देवाच्या सख्यत्वासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या भारतीय शुचिरभूत संगीताला अंतर्गृहात ओढले गेले आणि त्यावर अनंत रंगेल संस्कार संगीताची राहिली संगीत साम्राज्यशाही उत्तरेकडेच स्थित असल्याने संगीत कलेचे जोपासकही तिथेच आश्रयाला राहिले जेवढा गुण मोठा तेवढे बादशहाने फेकलेले पारितोषिकाचे आमिषही मोठे असल्याने आपली विद्या दुसऱ्याला दिल्याने आपले महत्व कमी होईल ही भीती प्रत्येक कलावंताच्या मनात व्यापून राहिली कलावंताची स्वार्थपरायण वृत्ती वाढली जो तो आपली विद्या चोरून ठेवू लागला हात राखून तिचा वापर करू लागला त्यात काही पिढीजात उदारधी होते ते कमी अधिक प्रमाणात परंपरेप्रमाणे विद्यादान करीत होते आपल्यामागे आपली विद्या आणि आपले नाव शिल्लक राहावे अशी त्यांची भावना होती अशा प्रकारचे काही सढळ मनाचे कलावंत शिष्य तयार करीत असत आणि दिग्विजयार्थ बाहेर पाठवित असत या शिष्यांची वर्णी लहान लहान स्वतंत्र राज्यात किंवा मांडलिकातही लागे पण हे सर्व उत्तरेकडेच घडत होते मराठी राज्यात त्या काळात अभिजात संगीत कलेला फारसे महत्वाचे स्थान मिळाले नाही पण संगीताचे आगर समजले जाणारे ग्वाल्हेर संस्थान हे जेव्हा एका मराठी राजाचे राज्य होते तेव्हा तिथे उमटलेला सुरांचा आणि नुपुरांचा झंकार महाराष्ट्रीय कलासक्त लोकांच्या कानी पडू लागला परंतु नट भाट नर्तक आणि इतर तत्सम कलावंतांना तो ब्राह्मण कुलात जन्मलेला असला तरी त्याला यज्ञकर्मात स्थान देऊ नये असा दंडक म्हणूनच घातल्यामुळे कर्मठ मध्यम वर्ग संगीत कलांपासून दूर राहू लागला। शिवाय कलावंत हा बराचसा नशेत राहणारा आणि संसारी माणसाहून भिन्न असल्याने अशा अवलियांच्या दुनियेचा आपल्या संततीला संपर्क लागू नये ही भावना सर्व समाजाची होती पण अशा स्थितीतही काही बंडखोर निघालेच त्यांनी ही अभेद्य तटबंदी ओलांडून संगीत कला संपादनाच्या उद्देशाने उत्तरेची वाट धरली हा लपेष्टा सहन करून त्यांनी संगीत विद्या मिळवली आणि त्यातील काही महाभागांनी महाराष्ट्रात परत येऊन आपल्या विद्येचा प्रचार केला मराठी मुलखातून उत्तरेला जाऊन प्रदीर्घ तपश्चर्या करून गवईपदाला पोहोचलेल्या आद्य गायनाचार्यांपैकी पंडित वासुदेव बुवा जोशी हे एक होत त्याआधी पुण्याचे पंडित रामकृष्ण बुवा देव उर्फ देवजी बुवा यांनी ग्वाल्हेरला जाऊन हसू खा यांच्याकडे टप्पा गायकी आत्मसात केली होती देवजी बुवानी जवळजवळ तीन तपे गायनाचा अभ्यास केलेला होता ग्वाल्हेरचे महाराज जनकोजी राजे शिंदे यांच्या काळात ते दरबार गायक म्हणूनही होते जनकोजी राजांच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर दरबार सोडून ते धार संस्थानात येऊन महाराज यशवंतराव पवार यांच्या आश्रयाला राहिले होते आणि अखेरपर्यंत तिथेच होते पंडित वासुदेव बुवा जोशी हे ठाणे जिल्ह्यातील नागाव गावचे या संगीत साधकास कुणा एका कीर्तनकाराकडून गायनविद्या ग्वाल्हेरीस मिळते असे कळले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी ते ग्वाल्हेर येथे जायला निघाले त्या काळात वाहने नव्हती पण बुवांनी पायी प्रवास करून विंध्य सातपुडा अशा पर्वतांच्या माला ओलांडून तापी नर्मदा अशा वेगवाहिनींना पार करून ग्वाल्हेर गाठले आणि कठीण प्रयत्नांनी उस्ताद हस्सू खानची सेवा करून कृपा संपादन केली आणि गायनविद्या मिळवली हस्सू खा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू उस्ताद हद्दू खा यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले वासुदेव प्रपंची असूनही साधुवृत्तीने राहणारे होते ग्वाल्हेर पासून नेपाळपर्यंत एक उत्कृष्ट गायक म्हणून त्यांची ख्याती झालेली होती ग्वाल्हेरच्या कित्येक मंदिरांमधून तत्कालीन रीतीप्रमाणे देवासमोर गाण्याचे काम त्यांना मिळाले होते राजदरबारी देखील त्यांची वर्णी थोरांच्या मालिकेत लागलेली होती परंतु अशा परिस्थितीत असतानाही त्यांनी आपले गुरु हद्दू खा साहेब यांच्या सेवेत येत किंचितही अंतर पडू दिले नाही हद्दू खा साहेबांना आयुष्याचे अखेर शारीरिक व्याधीमुळे विकलांग अवस्थेत कंठावे लागत होते ग्वाल्हेर सरकारने दैनंदिन कार्यक्रमातील अडीअडचणी वासुदेव बुवांना अधिक माहीत असल्या कारणाने त्यांची सर्व सेवा बुवांनाच करावी लागे त्या विकलांग अवस्थेतही जीवनाच्या अंतापर्यंत नित्याचा सहा तासांचा रियाज हद्दुखा साहेबांनी सोडलेला नव्हता ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे वासुदेव बुवांनी देखील त्या रियाजाला अखेरपर्यंत साथ दिली वासुदेव बुवांनी कष्ट साध्य अशी संगीत विद्या मिळवली पण महाराष्ट्रात परत येऊन स्थायिक न होता ते उत्तरेसच राहिले त्रयस्थ झाले देवजी बुवांचीही तीज गत त्यामुळे हिंदुस्थानी संगीत महाराष्ट्रात आणून सामान्यांपर्यंत पोहोचवणारा तोपर्यंत तरी कुणी झाला नव्हता महाराष्ट्रात तत्कालात शास्त्रीय संगीताची जाण काही ठराविकांनाच मर्यादितपणे होती पण एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस या गोष्टीचा भक्कम पाया ज्या महाभागाने घातला आणि मुमुक्षु मराठी माणसाच्या मनातील किलमिशे काढून टाकून शास्त्रीय संगीताची दारे त्याला खुली केली त्यांचे नाव गायनाचार्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर पुराण पुरुषांचा आदर्श दृष्टीसमोर ठेवून अखंडितपणे ऋषितुल्य जीवन जगलेले जे काही कृती पुरुष आपल्या या महाराष्ट्रात होऊन गेले त्या मालिकेतील गायनाचार्य बाळकृष्ण बुवा हे एक होत अखिल भारतीय संगीत कला कोविदात त्यांचे स्थान प्रथम श्रेणीतच राहील पंडित वासुदेव बुवा जोशी यांच्याकडून सेवाभावाने मिळवलेल्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा प्रचार महाराष्ट्रात प्रथम त्यांनी केला सायासाने संपादन केलेली गायनविद्या आपल्यापुरती राखून न ठेवता शिष्यांद्वारे तिचा प्रसार करून एक थोर संप्रदाय त्यांनी निर्माण केला आणि गायन कलेला प्रतिष्ठितांच्या घराघरात गहरा मानाचे स्थान मिळवून दिले संगीत विद्या मिळवण्यासाठी ज्या तऱ्हेचे कष्टमय जीवन बाळकृष्ण बुवा जगले आणि ज्या तऱ्हेच्या अंगावर रोमांच उभा करणार आहे या पुरुषाचा जन्म भाद्रपद वद्य पंचमी शके सतराशे एकाहत्तर रोजी म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणपन्नास रोजी इचलकरंजी पासून सुमारे बावीस मैलांवर असलेल्या बेडग या लहानशा खेड्यात त्यांच्या आजोळी झाला बुवांचे वाडवडिलांचे घराणे कोल्हापूर जवळ चंदूर गावचे घरात चालायचे परंतु बुवांचे वडील रामचंद्र भट यांनी थोडीशी गायन कला संपादून जोशीपणा सोडून गवयाचा पेशा पत्करला आणि ते रामचंद्र बुवा या नावाने प्रसिद्ध झाले या पेशामुळे त्यांना वरचेवर गावोगावी फिरावे लागल्याने छोट्या बाळकृष्णास ित्याच्या सहवासाचे सुख फारसे लाभलेच नाही आपल्या चिरंजीवाचा गळा जात्याच संस्कारक्षम आहे हे पाहून रामचंद्र आणि प्रबंध आपल्या लाडक्या मुलाला शिकवलेली होती गायनशास्त्रात आपण पारंगत होऊ शकलो नाही तरी आपल्या मुलाने या कलेत निपुण व्हावे भिक्षुकीसारख्या मानहानीच्या व्यवसायात पडू नये अशी त्यांची सुप्त इच्छा होती त्याप्रमाणे ते योजनाही आखीत होते पण बाळकृष्णाला नववे वर्ष लागले आणि थोड्याशा आजाराचे निमित्त होऊन त्याची आई एकाएकी वारली यानंतर आधारकर्ता म्हणून बाळकृष्णास त्याचे चुलते विष्णू भट यांच्या ओटीत घालून रामकृष्ण बुवा जत संस्थानाकडून बोलावणे आले म्हणून तेथे निघून गेले बाळकृष्णाचे हे चुलते म्हणजे व्यवसायाने भिक्षुक असल्याने मंगल अमंगल आदी सर्व त्यातून वृत्ती बरीचशी लाचारीची हावरी ही। थोरा मोठ्यांच्या घरी या मुलाला बरोबर घेऊन गेले म्हणजे दक्षिणेत तेवढीच भर पडे त्यामुळे मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत संपूर्णपणे दुर्लक्ष होऊन अगदी चाल चलाऊ भिक्षुकीच्या अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षापर्यंत त्याच्या हातून काहीही होऊ शकले नाही बाळकृष्णाची बुद्धी जात्याच तल्लख आणि तर पराकोटीची त्यामुळे वडीलधाऱ्या माणसास जिज्ञासेने काही काही विचारले महत्वाकांक्षा बोलून दाखवल्या तर हेळणीच्या स्वरात संभावना होईल मूर्ख आहेस दगड आहेस मुकाट्याने आपल्या भिक्षुकीचा धंदा करावा अशी वाक्य सतत ऐकायला मिळायची एरवी बाळकृष्णाची बुद्धी कुशाग्र असली तरी भिक्षुकीच्या अभ्यासात त्याचे मन ना एखादा मंत्र ही आठ आठ दिवस घोकंपट्टी करून त्याच्या ओठावर खेळे ना आपण काहीतरी वेगळे करायला जन्माला आलेलो आहोत असे त्याला सतत वाटायचे स्वभाव अत्यंत मानी आणि तेजस्वी असल्याने थोडासा देखील अपमान सहन होत नसे त्या काळच्या दोन देडक्यांच्या दक्षिणेसाठी लाचारीने हात पसरणे त्यांना मुळीच आवडत नसेल त्यामुळे वारंवार काकांकडून आणि ज्याच्या मुठीत काका होते त्या काकींकडून पदोपदी पाणउतारा करून घेत आणि अश्रू गाळीत बाळकृष्ण जीवन कंठू लागला असाच एके दिवशी स्फोट झाला दक्षिणेस जाण्यासंबंधी काकांनी आग्रह धरला आणि बाळकृष्ण ताडकन उत्तरला दोन दिडक्यांची भिक्षा मागण्यासाठी मी जन्माला आलेलो नाही पुतण्याने दिलेल्या या उत्तराने काकांमधला जमदग्नी जागा झाला त्यांनी बाळकृष्णाला काठीने फोडून काढले आणि ते म्हणाले कार्ट्या दगडातला दगड तू तु। तुला कशाला हवी एवढी अढ्यता हा अरे तुझ्यासारख्या शुंभाला एवढा मान कशाला असा ताठा विद्वानाला शोभतो काकांच्या या वाक्प्रहाराने बाळकृष्णाचा स्वाभिमान दिवच गेला विद्वानालाच ताठा शोभतो हे शब्द त्याच्या कानात सारखे घुमू लागले विद्या शिकून विद्वान होण्याचा निश्चय त्याचे मन करू लागले तो त्याला लागला आणि एक दिवस संधी साधून बाळकृष्णाने काकांचे घर सोडले। घर सोडले करायचे या काळात अशा थोड्याशा गाणाऱ्या मुलांचा आधार म्हणजे हरिदास असत बाळकृष्ण बुवा माघारी फिरले नाहीत ते थेट म्हैसाळला गेले म्हैसाळचे जोगळेकर हरिदास आणि बुवांचे वडील रामचंद्र बुवा यांचा चांगलाच स्नेह हो होता त्यांनी मुलाला आपल्याकडे ठेवून घेतले दोन वर्षापर्यंत त्याला थोडे थोडे विविध विषयांचे शिक्षणही दिले पण अशा हुशार मुलाने केवळ आपल्या मागे झांज वाजवून आयुष्य काढण्यापेक्षा त्याला चांगले गाणे शिकवले तर काही नाव काढील म्हणून फिरतीवर गेले असताना जत पर्यंत जाऊन मुलाला रामचंद्र बुवांच्या हवाली करून काहीही करून याला चांगलं गाणं शिकवा मुलगा घराण्याचे नाव काढील असे सांगितले बऱ्याच वर्षांनी वडील भेटले जत संस्थानाधिपतींचीही मर्जी झाली अली दात खा नावाचे गवई होते त्यांना श्रीमंतांनी शिकवायची आज्ञा केली शिवाय वडीलही तालीम देतच होते काही दिवस असे आनंदाचे गेले पण दैवच असे विचित्र की रामचंद्र बुआनी एकाएकी इहलोक सोडला पंधरा वर्षाच्या बाळकृष्णावर आकाशीची कुऱ्हाड कोसळली श्रीमंतांची मेहरनजर होती पण अलिदात खानी त्यानंतर काहीही शिकवले नाही वैतागुण आणि वडिलांचे वर्ष श्राद्ध घालावे म्हणून बाळकृष्ण बुवा इचलकरंजीला चुलत्यांकडे परत आले यावेळी त्यांच्या चुलत्यांनी हा नाच सोडून आपल्या पिढीजात भिक्षुकीच्या व्यवसायात पडण्याचा त्यांना उपदेश केला पण विद्वत्ता मिळाल्याशिवाय आता घरी परतणार नाही असे बुवांनी सडेतोड उत्तर दिले कोल्हापुरात गेल्याने तिथे गाणे शिकण्याची काहीतरी सोय होईल म्हणून वशिल्याने तिथले प्रख्यात गवई भाऊबुआ कागवाडकर यांच्याकडे ते शिकायला राहिले आता तरी काही विद्यावंत होऊ आणि सन्मानाने घरी परतू असे बुवांना वाटले पण बुवांच्या दैवाने अजून हवा तसा फासा न टाकल्याने गानविद्याच्या प्राप्तीऐवजी गुरुसेवेत अजाणतेपणी घडलेल्या ला लहानशा चुकीमुळे त्यांना गुरुमुखातून शाप प्राप्ती मात्र झाली तुला गानविद्या कधीही येणार नाही आणि मी तुला ती शिकवणार नाही असा शाप भाऊबुवा कागवाडकरांनी उच्चारला पण मला गाणं येईल त्या दिवशीच तुम्हाला तोंड दाखवीन असं तेजस्वी उत्तर देऊन ते तिथून निघाले आता काय करावे कुठे जावे अशा बावचळल्या मनस्थितीत भटकत, भटकत भटकत फिरून इचलकरंजीस काकांच्याच आश्रयाला येणे प्राप्त झाले विद्वान होऊन परत येईन अशी प्रतिज्ञा करून घर सोडले पण दैवाने खैर केली नाही ही, ही पिछेहाट लाजीरवाणे जिणे जगायला लावणारी होती या विद्वान असे बरोबरी चिडवावे तर आले दिग्विजय वीर असे घरच्यांनी म्हणावे इकडून टोमणे तिकडून मानहानी यामुळे बुवांना जीवन असह्य वाटू लागले यावर उपाय फक्त एकच होता धीर खचू न देता विद्वान झाले पाहिजे होते टोमणे मारणाऱ्यांच्या नाकावर टिचून आपतांच्या निंदेला न भिता असल्या दिवाभितांना ठेचून विद्वान झाले पाहिजे होते विद्वान झाले पाहिजे होते विद्वान झाले पाहिजे होते विद्वान बुवांच्या मनाला रात्रंदिवस तळमळ लागली तो एकच विषय त्यांना सतावू लागला या विचाराने त्यांचा जीव वेडापिसा झाला बुवा सांगलीला येऊन सहज भटकत होते तिथे त्यांना साधुपुरुष अण्णा बुवांचे दर्शन घडले ते देहातीत असल्याने त्यांच्याभोवती मुलांचा घोळका जमत असे अण्णाभुआ कधीही बोलत नसत पण बाळकृष्णाच्या अंगावर खेकसून ते म्हणाले काय सारंगी वाजली इथं रडत का राहिलायस लष्करात जा उत्तर दिशेकडे महाराजांचा यापूर्वी अनेकांना पडताळा आला होता बुवांनीही त्यांच्या शब्दांचा अर्थ समजला गाणे शिकण्यासाठी आपण ग्वाल्हेरीस लष्करास गेले पाहिजे असेच महाराजांनी सांगितले असे मानून वेळ न दवडता त्यांनी ग्वाल्हेरची वाट धरली ते पंढरपूर सोलापूर अक्कलकोट तुळजापूर अशी मजल दर मजल करत पुण्यास आली आणि पुण्यास उत्तरेकडे फिरतीवर जाणाऱ्या एका नाटक कंपनीत शिरले पण वामनबुआ कवठेकर या वडिलांच्या स्नेहाने त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करून आपल्याबरोबर धार संस्थानात नेऊन धारचे दरबार गवई देवजी बुवा परांजपे यांच्याकडे गाणे शिकण्याची व्यवस्था केली देवजी बुवा अतिशय विद्वान कलावंत चौमुखी गवय्या अनेक गवय्यांकडे छत्तीस वर्ष अध्ययन केलेले परंतु बुवांना दुर्दैवाने अतिशय कजाग आणि विचित्र वागणारी वामांगी मिळाली ही त्यांची पत्नी उद्धालक ऋषींच्या पत्नीसारखी वागायची नको म्हटले की तेच करायचे आणि कर म्हटले की काही करायचे नाही गुरुने शिष्यास म्हणावे आज मला तू जेवण करून वाढ तर त्याला घराबाहेर काढून ती पकवानाचे जेवण करी आणि काही इच्छा प्रदर्शित केली की त्यांना उपाशी ठेवीत असे या बयेने बाळकृष्ण बुवांना अक्षरशः विटविले त्याला कधीही तालीम घेऊ दिली नाही तो तालमीला बसला की नसती कामे उकरून काढून त्याला बाहेर पाठवावा आणि काम नसल्यास देवजी बुवांना त्रास द्यावा असे तिचे सारखे चाललेले असे पण देवजी बाळकृष्णाला अन्य ठिकाणी नेऊन तालीम दिली अशी चार वर्षे होऊन गेली आणि एके दिवशी अतिजाच झाल्याने नाईलाज होऊन बुवांनी देवजी बुवांचे घर सोडले दुर्लभ अशी गुरुमाऊली सापडली पण ईश्वराच्या मनात आपल्याला संगीत विद्या मिळूच नाहीये अशी इच्छा असेल तर तर ती साध्य तरी कशी होणार असे विचार बुवांच्या मनात आले आणि आता हा नाद सोडून देऊन उरलेले आयुष्य तीर्थयात्रेत घालवावे असे त्यांनी ठरवले कुणा साधूच्या संगतीने ते काशीला गेले आणि त्या साधूने त्यांना तिथून ग्वाल्हेरस आणून सोडले आता ग्वाल्हेरास आलोच आहोत तर गायनाचार्य वासुदेव बुवा जोशी यांच्यापाशी जाऊन गाणे शिकवण्याबद्दल त्यांना विनंती तरी करून पाहावी म्हणून बाळकृष्ण बुवा जोशी बुवांकडे गेले त्यांनी अतिनम्रपणे विनंती केली पण वासुदेव बुवांचे आणि देवजी वैर होते कोण जाणे तू देवजी बुवांकडून आला असल्यास आणि त्यांचा शिष्य असल्यास तुला मी मुळीच शिकवणार नाही इतकेच नाही तर तू इथे येऊही नकोस आणि ह्या परिसरात देखील फिरकू नकोस अशी त्यांना वासुदेव बुवांनी सक्त ताकीद दिली पण मी तुमच्याजवळूनच विद्या मिळवीन अशी प्रतिज्ञा करून बाळकृष्ण बुवा तिथून बाहेर पडले ते पुन्हा काशी क्षेत्री गेले आणि काशीच असताना एके दिवशी विजयनगरच्या महाराजांना त्यांचे गाणे ऐकण्याचा योग आला महाराज खुश झाले त्यांनी बुवांना आपल्या पदरी ठेवले यात्रा आटोपून परत जाताना महाराजांनी त्यांना आपल्या रियासतीत चालण्याविषयी पुष्कळ आग्रह केला दुसऱ्या कुणी स्वतःचे कल्याण करून घेतले असते पण बुवांनी महाराजांना स्वच्छ सांगितले मला अजून गाणं शिकायचं आहे करता एवढी मजल मारली त्याची पूर्ती करायची आहे विद्वान झाल्याखेरीज घरी परतायचं नाही अशी बुवांनी प्रतिज्ञा केली होती विद्या मिळावी म्हणून ज्या सिद्ध पुरुषाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून ते इतक्या दूर आले होते तो आशीर्वाद अजून फळत नव्हता त्याने त्यांना निरुत्साही केले होते परंतु आता शेंडी तुटो अथवा पारंबी परत म्हणून जायचे नाही हे क्षेत्र आहे असे संत महंत सांगत आले आता इथे तपश्चर्या आरंभायची आणि इच्छिलेले मिळाले नाही तर देहाचा अंत करायचा अशा निश्चयाने ते भटकू लागले काशीपासून दोन मैलांवर असलेल्या एका टेकडीवरच्या शिवालयात त्यांनी तपश्चर्याचा संकल्प सोडला आणि निराहार राहून अनुष्ठानास प्रारंभ केला भुकेने जीव कासावीस होऊ लागला की आसपासची बिल्वपत्रे गोळा करून त्यांचा रस काढून प्यावा अशी दोन सप्तके उलटली पुढे रस काढायचे त्राण राहिले नाही तेव्हा नुसतीच बिल्वपत्रे खाऊ लागले तिसऱ्या सप्तकात भुकेने ग्लानी आलेल्या अवस्थेत साक्षात्कार झाला ज्या देवजी बुवांच्या कजाक पत्नीने त्यांना छळून छळून घराबाहेर काढले तिचे रूप घेऊनच देवी स्वप्नात येऊन सांगू लागली की जा आता खाली काशीत जा तिथे गंगा किनारी जोशी बुवा तुझी वाट पाहत आहेत जा त्या दृष्टांताने बाळकृष्ण बुवा खडबडून जागे झाले धडपडत्या स्थितीत ते गंगा किनाऱ्यापर्यंत आले आणि आश्चर्य असे की खरोखरीच यात्रेसाठी काशीस आलेले जोशी बुवा तिथे अनुष्ठान करीत उभे होते बुवांना राहलेच नाही त्यांनी जवळ जाऊन त्यांच्या चरणावर आपला देह लोटून दिला त्यांना उठवले हृदयाशी धरले ते त्यांना राहत्या ठिकाणी घेऊन गेले आणि ताबडतोब तंबोरी काढून तिच्या तारा जुळवून त्यांनी बाळकृष्ण बुवांना शिकवायला सुरुवात केली परात पर गुरु आणि निष्ठावंत शिष्य यांची भेट झाली बाळकृष्णबुआचे दुर्दिन संपले त्या दिवसापासून पुढे नऊ वर्षांपर्यंत वासुदेव बुवा जोशींनी बाळकृष्ण बुवांना तालीम दिली भुवांची तपश्चर्या फळाला आली नऊ वर्षे गुरुसेवा करून भुवांनी विद्यार्जन पुरे केले मुळातली वडिलांनी शिकवलेली ध्रुपद गायकी त्यानंतर अनेक ठिकाणी फिरून मिळवलेली विविध तऱ्हेची गायकी देवजी बुवांनी चार वर्षांपर्यंत शिकवलेली टप्प्याची गायकी आणि वासुदेव बुवा जोशींनी शिकवलेली ग्वाल्हेर घराण्याची अस्सल अशी ख्याल गायिकी अशा सर्वांचा उत्कृष्ट संगम बाळकृष्ण बुवांच्या ठिकाणी झाला विजयी हो असा आशीर्वाद परात्पर गुरूंकडून घेऊन दिग्विजयासाठी बाळकृष्ण बुवा उत्तरेकडे गेले तिथे संगीताबद्दल प्रसिद्ध असलेल्या शहरात जाऊन मोठमोठ्या जलशात गाऊन त्यांनी अफाट कीर्ती मिळवली जयपूरच्या एका जलशात भूगंधर्व रहीमत खा यांच्या बरोबरीने गाऊन सर्व खानदानी गवयांकडून त्यांनी शाबासकी मिळवली विजयी होऊन ते ग्वाल्हेरास परत आले आणि मिळवलेली कीर्ती पुष्पे त्यांनी गुरुचरणावर वाहिली एकदा तर असा प्रसंग घडला की गुरुमाऊलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा उघळल्या आपण या शिष्याला गाणे शिकवून धन्य झालो असेच त्यांना वाटले ग्वाल्हेरात साजरा होणाऱ्या वसंतोत्सवात बाळकृष्ण बुवांचे गाणे रंगात आले होते आपला शिष्य कसा काय मैफल जमवतो हे प्रत्यक्ष पाहावे म्हणून वासुदेव बुवा हळूच येऊन जिथे गाणे चालले होते तिथे आडोशाला उभे राहिले गाण्याला तोबा गर्दी झाली होती आणि गाणेही असामान्य रंगले होते आज जोशी बुवा खूप जुळले आहेत बऱ्याच दिवसांनी इतकं चांगलं गाणं ऐकायला मिळालं असे उद्गार त्यांच्या बाजूलाच उभे असलेले काही रसिक लोक काढित होते त्यांना वाटत होते की गाणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून ते वासुदेव बुवा जोशीच आहेत ते उद्गार कानी पडताच वासुदेव बुवाना खूप आनंद झाला आपल्या शिष्याने आपले नाव राखलेले आहे किंबहुना आपल्या नावाला अधिक उजाळा आणलेला आहे हे, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्यांना धन्यता वाटली आणि दुसऱ्या दिवशी बाळकृष्णा तुला गाणं शिकवलं त्याचं तू चीज केलंस रे असे उद्गार काढून त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवताना त्यांच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू आले जा बाळकृष्ण आता घरी जाऊन गृहस्थाश्रम पत्कर सत्पात्री विद्यादान कर चांगलं मिळेल ते घे जा तुझं कल्याण होईल असा गुरूंनी तोंड भरून दिलेला आशीर्वाद घेऊन बाळकृष्ण बुवा महाराष्ट्रात यायला निघाले वाटेत अनेक ठिकाणी सत्कार करून घेत ते मुंबईला आले आता गावी जाऊन लग्न करायचे असे त्यांच्या मनाने घेतले होते पण मुंबईत आणखी एक घटना अशी घडली की त्यामुळे बुवानी स्वेच्छेने आपले लग्न लांबणीवर टाकले हद्दू खा यांचे चिरंजीव मोहम्मद खा यांचे गायन विद्याराम भाईच्या वाड्यात होणार आहे असे कळल्यावर ते तिथे गेले आणि गुपचूपणे एका बाजूला बसले गाणे ऐकण्यास बेसुमार गर्दी झाली होती आणि हे गाणे विशेष रंगावे म्हणून खा साहेबांच्या चाहत्यांनी त्यांना गाणे सुरू होण्याच्या आधी अस्सल विलायती दारू एक दोन पेग जास्तच पाजली पण खा साहेबांना ती इतकी चढली की त्यांचा स्वतःवरील ताबात सुटला आज माझी तब्येत लागत नाही असे म्हणून ते बैठकीवरून उठले देखील जमलेल्या गर्दीचा मनोभंग होऊ नये म्हणून त्या बैठकीवर दुसऱ्या कुणाला तरी बसवण्याची खटपट चालक मंडळी करू लागली बाजूला बसलेल्या बाळकृष्ण ते खपले नाही ते उठून उभे राहिले म्हणाले हा साहेबांची तब्येत ठीक नसल्यास जलसा बंद करा पण त्यांच्या बैठकीवर दुसरा कोणी बसवून त्या बैठकीचा अपमान करू नका आणि यानंतर तोंडातोंडी होता होता हवात इतक्या थराला गेला की एकतर मोहम्मद खाननी गावे किंवा दुसऱ्या कोणी गाऊन त्यांची बैठक अपमानित करावी असा प्रसंग येऊन ठेपला कुणीतरी चिडून म्हणाले तुम्हाला त्यांचा एवढा अभिमान असेल तर तुम्हीच बसा ना बाळकृष्ण बुवांनी मोहम्मद खानची परवानगी घेतली त्यांच्या चरणाला हात लावून वंदन केले आणि गुरु घराण्याच्या बैठकीला पाय लावायची माझी लायकी नाही पण त्यांच्या आज्ञेने मी त्यांची सेवा करीत आहे असे नम्रतेचे उद्गार काढून त्यांनी ख्याल भरण्यास सुरुवात केली त्या दिवशी ते असे गायले की तीन तास पर्यंत एका जागी लोक खेळांनी ठोकून बसवल्यासारखे जागचे हल्लेच नाहीत त्यांना ते भानच राहिले नाही दुसऱ्या दिवशी मोहम्मद खानना भेटायला गेले असताना तू आता माझ्याबरोबर दौऱ्यावर चल अशी त्यांनी विनंती केली पण गुरूंच्या आज्ञेशिवाय मला येता येणार नाही असे त्यांनी मोहम्मद खानला सांगितले पण मनातून मोहम्मद खानकडून त्यांना बरेच संपादावयाचे होते त्यांची गायकी त्यांचे जबड्याची ताण आणि आणखी बऱ्याच गोष्टी पण हे जमणार तरी कसे या विवंचनेत ते होते पण मोहम्मद खाननी जोशी बुवांकडून आज्ञा आणबून तो प्रश्न सोडवला आणि बुवांना घेऊन ते दौऱ्यावर निघाले त्या दौऱ्यात मोहम्मद खान यांना हवा होता त्याहून कितीतरी अधिक पैसा मिळाला पण बुवांनी त्यांच्याकडून एक पैही घेतला नाही आपल्यालाही हवे त्यापेक्षा पुष्कळ ज्ञान मिळाले आहे याच आनंदात ते राहिले हवी असलेली जबड्याची तान आणि कितीतरी नवीन चिजा आणि स्वरालंकार त्यांना मिळाले होते दौऱ्याहून परत येताना ते मुंबईला उतरले मुंबईत त्यांचे खूप जलसे झाले मुंबईहून ते पुण्याला गेले पुण्याला त्यांची सातारकर महाराजांची गाठ पडली आणि महाराजांनी आपल्या पदरी त्यांना गायक म्हणून राहायची विनंती केली त्यांच्या पदरी ते काही दिवस नोकरीला राहिले महाराजांचे बुवांवर अतिशय प्रेम होते तसाच आदरही होता त्यांनी विनंती करून बुवांना गृहस्थाश्रम पत्करायला लावला आणि सुखात ठेवले विद्या मिळाली लौकिक मिळाला मनासारखा राजाश्रय मिळाला प्रपंचही सुखाचा झाला पण बुवा अजून अतृप्त होते आपल्या गुरुपाशी जाऊन आणखी विद्या मिळवावी त्यांना सुख द्यावे अशी त्यांची इच्छा होती त्यांची ती इच्छा तिथेच पुरी झाली पंडित वासुदेव बुवा जोशी बऱ्याच कालावधीनंतर महाराष्ट्रात आले होते ते शिष्याकडेच उतरले आणि दौऱ्यावर जायची आपली इच्छा त्यांनी बाळकृष्ण बुवा सांगितली मनी आणावे ते ते होते अशी बाळकृष्ण बुवांची स्थिती झाली त्यांना आनंद झाला सातारकर महाराजांची आज्ञा ताबडतोब मिळाली आणि बुवा आपल्या गुरूंबरोबर दौऱ्यावर निघाले ते फिरत फिरत अनेक ठिकाणी जलसे करीत नेपाळपर्यंत गेले सर्व ठिकाणी त्यांचा सन्मान झाला द्रव्यही भरपूर मिळाले परंतु नेपाळातील हवा वासुदेव बुवा जोशींना मानवली नाही त्यांना अतिसाराचा विकारही जडला गुरुजींना घेऊन बाळकृष्ण बुवा ग्वाल्हेरला आले आणि सेवा करत राहिले अतिसार आणि अशक्तपणा यामुळे दिवसातून कित्येक वेळा जोशीबुंचे कपडे घाण होत पण बाळकृष्ण बुवांनी त्यांना त्या घाण कपड्यात कधीही वावरू दिले नाही क्षणोक्षणी त्यांचे कपडे धुण्यापासून शरीर धुण्यापर्यंत सर्व कामे उत्साहाने केली कधीही कंटाळा केला नाही जोशी पत्नी आणि घरची मंडळी देखील कंटाळली पण बाळकृष्णबुआनी आपल्या परात्पर गुरुला सोडले नाही शेवटी सहा महिन्यांनंतर त्याच दुखण्यातून वासुदेव बुवा जोशींचा अंत झाला मरणासमयी त्यांनी बुवांना जवळ बोलावून सांगितले की मुला माझी विद्या मी तुला दिली पण आजपर्यंत जो आशीर्वाद मी कुणालाच दिला नाही तो तुला देतो तुझ्या गाण्याचा कधीही बेरंग होणार नाही एवढ्या सायासांनी आपण जी संगीत विद्या मिळवली ती स्वतःकडेच न ठेवता तिचा प्रसार करावा सामान्य माणसांच्या मनात गवय्यांबद्दल असलेली विक्षिप्त कल्पना आणि दुजाभाव काढून टाकावा संगीत समाजाभिमुख करावे अशी बाळकृष्ण बुवांची भावना होती म्हणून ग्वाल्हेरहून मुंबईस परतताच त्यांनी गायन समाज काढला त्यांचे सुदैव असे की डॉक्टर भांडारकर महादेव चिंतामण आपटे कुंटे न्यायमूर्ती तेलंग अशी प्रतिष्ठित मंडळी त्यांच्याकडे गाणे शिकायला येऊ लागली इथे त्यांनी संगीत दर्पण नावाचे मासिकही काढले आणि जोरदार प्रसार सुरू केला पण दम्याच्या विकाराने प्रकृती नादुरुस्त झाल्याने ते मिर्झेला येऊन श्रीमंत बाळासाहेब मिरजकरांच्या आश्रयाला राहिले श्रीमंतांनी एक दिव्य औषधी मिळवून देऊन त्यांचा दमा समूळ नाहीसा केला त्या कृतज्ञतेने भारावून जाऊन बाळकृष्ण बुवा काही वर्षे श्रीमंतांच्याच आश्रयाला राहिले आता त्यांच्या आयुष्यातील अनेक ध्येय पूर्ण झाली होती विद्वान म्हणून त्यांचा लौकिक झाला होता फार मोठा मान त्यांना मिळाला होता त्यांना काही म्हटल्या काही कमी नव्हते आता मात्र स्वग्रामी जावे असे त्यांना फार वाटू लागले विद्वान म्हणून परत येईन असे उद्गार त्यांनी तिथून बाहेर पडताना काढले ते पुरे केले होते गायनाचार्य म्हणून हिंदुस्थानभर त्यांचा लौकिक झालाच होता आता जन्मभूमीत जायला कोणतीही हरकत नव्हती आणि इचलकरंजीत त्यांनी पाऊल ठेवले तेव्हा त्यांचे कसे स्वागत झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी स्वतः संस्थानाधिपती श्रीमंत नारायणराव यांनी त्यांना आपल्या घरी आश्रय दिला शिष्यवर्गही आपल्या गुरुजींप्रमाणेच लोकोत्तर झाला गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अनंत बुवा जोशी निळकंठबुआ जंगम वामनबुआ चाफेकर यशवंत मिराशी भाटेबुवा काळेबुवा तातोबा पेणसे गुंडोबुवा इंगळे औंधकर इत्यादी शिष्योत्तमांती आपल्या गुरूंचे नाव दिगंत गाजवून अखेरच्या आयुष्यात आपल्या गुरुजींना खूप सुख दिले गोव्याच्या दत्तीबाई आणि चंद्राबाई या दोन गायिकांनाही बुवांनी तालीम दिली होती ज्या मापाने द्यावे त्या मापाने घ्यावे अशी एक म्हण आहे वासुदेव बुवांनी आपले गुरु हा दुःख हा विकलांग झाले तेव्हा त्यांची पूज्यभावाने जशी सेवा केली तसाच पूज्यभाव बाळगणारा शिष्य वासुदेव बुवांनाही मिळाला बाळकृष्ण बुवांनीही वासुदेव बुवांची जशी सेवा केली तशीच सेवा बाळकृष्ण बुवांच्या सर्व शिष्यांनी अखेरपर्यंत केली आपल्या सर्व शिष्याला घेऊन बुवांनी समस्त भारत वर्षात एक मोठा दौरा काढला होता हा दौरा अतिशय यशस्वी झाला अखेरच्या आयुष्यात बुवांना पुत्र शोकासारखी दारुण दुःख भोगावी लागली ज्याला त्यांनी संगीत विद्येत पारंगत करून ज्याच्यावर आपल्या भावी आशा आकांक्षांचे मनोरे उभारले तो त्यांचा पुत्र अण्णा बुवा देवाघरी निघून गेला अशा एकामागून एक झालेल्या आघातांनी हे गायनाचार्य खचले त्यांच्या फुलासारख्या कोमल अंतकरणाला त्या दुःखाच्या डागण्यास सहन होईनात ते भ्रमिष्ठासारखे वागू लागले अशा परिस्थितीत श्रीमंत इचलकरंजीकरांनी त्यांच्यावर कृपेची अखंड छाया धरली त्यांचे शेवटचे गाणेही राजवाड्यावरच झाले संगीतविद्येतील या भव्य दिव्य कलावंत पुरुषाचा आत्मा माघ शुद्ध अष्टमी शके अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी पंचमहाभूतात विलीन झाला बुवांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभासारखे अनेक पिढ्यांना ते मार्गदर्शन करीत राहील संगीत रसिक त्यांचे आजन्म ऋणी राहतील